उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदूर बंधाऱ्यातील पाणी माफियांनी प्लेट उचलून सोडून दिल्याची तक्रार परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली उत्तर सोलापूर तालुक्यातील सीना नदीवरील नंदूर बंधाऱ्यातील पाणी उत्तर तालुक्यातील तिर् पाकणी शिवणे तेलगाव नंदूर दक्षिण सोलापूर आणि मोहोळ परिसरातील शेतकऱ्यांसाठी गेल्या आठवड्यात उजनी प्रशासनानं सीना नदीत सोडलं होतं पाणी सोडण्यात आल्यानं बळीराजा समाधानी होता मात्र अवैध वाळू उपसा करणारे वाळूमाफिया या पाण्यामुळं बेचैन होते वाळूमाफियांनी महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने आजपर्यंत सीना नदीत बेसुमार वाळू उपसा केला वाळूमाफियांनी वाळू उपसा करण्यासाठी बंधाऱ्यावरील प्लेट उचलून पाणी सोडल्याचा आरोप तेथील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडं केला या संदर्भात त्वरित लक्ष देऊन पाणी थांबवण्यासंदर्भात योग्य तो निर्णय प्रशासन स्तरावर घ्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली या, या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना देण्यात आलं प्रसंगी उत्तर दक्षिण आणि मोहोळ तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते